नमस्कार दहा डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ऐकूया आजच्या ठळक डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंट मध्ये उपलब्ध यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही यावल शहरामध्येच यावला शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे एक वेळ अवश्य भेट द्या डेनिम शोरूम यावल आज दहा डिसेंबर गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही यावल न्यायालयाच्या त्या कर्मचाऱ्याविरुद्ध पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा गैरहजर असताना हजेरीपटावर खाळाखोळ करून केली फसवणूक अल्पस्वरूपाचा कर देखील वेळेत अदा न केल्यामुळे डोंगरकठोरा येथील बारा ग्रामपंचायत सदस्य अपात्र पुढील सहा वर्ष निवडणूक लढता येणार नाही बोरावल येथे एका बत्तीस वर्षीय इस्माने शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ किनगाव येथील नेहरू विद्यालयात जळगावच्या भरारी फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना मास्क सॅनिटायझरचं वितरण तालुक्यात सध्या मतदार नोंदणी मोहीम सुरू शनिवारी व रविवारी मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबवणार नवमतदारांचे अर्ज ऑनलाईन नोंदणे सुरू यावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रविवारपासून संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भूषण नागरे यांची निवड यावल शहरात कुष्ठरोग व शहरोग संदर्भातील सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांमध्ये जनजागृती करून माहिती घेणे सुरू तर यावल शहरात आहिराणी गीत तुच मनी सोनी आणि तुच मनी राणी या गीताचे शूटिंग संपन्न स्टाईलअप कलेक्शन यावल सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन तेही तुमच्या बजेटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी फालकनगर यावल स्टाईल अप कलेक्शन यावल सर्व प्रकारचे लेडीज जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत आता ऐकूया सविस्तर घडामोडी आज दहा डिसेंबर गुरुवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही आजवर यावल तालुक्यात एक हजार चारशे पंचेचाळीस कोरोनाचे बाधित रुग्ण आढळले आहेत त्यापैकी एक हजार तीनशे सत्तर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर सहासष्ट जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सध्या यावल तालुक्यात नऊ ॲक्टिव्ह रुग्ण ज्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत एकूणच गेल्या काही दिवसापासून यावल शहर व तालुक्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कमी झालेला दिसत आहे मात्र सध्या ठिकठिकाणी थीक लग्न समारंभ सुरू असून त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तेव्हा नागरिकांनी घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावणे आवश्यक असून कोरोना विषाणूच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेत आपण व आपलं कुटुंब अडचणीत येणार नाही याची ये दक्षता प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर पाच ते पन्नास टक्के भव्य सूट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कूपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस यात फ्रीज सायकल लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्णसंधीचा लाभ घ्या आता सारं काही बजेटमध्ये येथील न्यायालयातील फसवणूक प्रकरणातील संशयित कर्मचारीविरुद्ध पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूर्वी या कर्मचाऱ्यावर खोटी मेडिकल बिलेट टाकून शासनाची चौदा लाखात फसगत केल्याचा गुन्हा आहे तर याच कर्मचाऱ्याने गैरहजर असताना हजेरी पटावर खाडाखोळ करून फसवणूक केली म्हणून न्यायाधीश यांच्या फिर्यादीवरून पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल येथील प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायाधीश डी जी जगताप यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार न्यायालयातील लिपिक विजय पंढरीनाथ सूर्यवंशी राहणार पुष्पराज अपार्टमेंट सेंट्रल लायन्स हायस्कूलच्या पाठीमागे भुसावळ हे एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार वीस ते सात नोव्हेंबर दोन हजार वीस या कालावधीत न्यायालयात हजर नसताना त्यांची कार्यालयात गैरहजेरी लावलेली असताना त्यांनी कार्यालयातील हजेरीपटावर खळाखोळ करून हजेरीपटावर स्वाक्षऱ्या केल्या व कार्यालयाची फसवणूक केली सदर प्रकार चौकशीतून समोर आल्यानंतर यावल पोलिसात बुधवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजमल पठाण करीत आहे तेव्हा न्यायालयात नोकरी करताना अशा प्रकारे न्यायालयाची व शासनाची फसवणुकीचा दुसरा गुन्हा यावलमध्ये दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे खुश खबर खुश खबर खुश खबर दीपावली के इस अवसर पर एस एम बी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान डेली नीड्स ड्राई फ्रूट इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट मोबाइल एसेसरीज प्लास्टिक आइटम्स कॉस्मेटिक्स कन्फेक्शनरी नमकीन बेकरी होजियरी डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट खरीदी करें जितनी बार डिस्काउंट पाइए उतनी बार एस एम बी मार्ट में आइए और बड़े, बड़े खरेदी पर फ्री गिफ्ट्स पाइए क्वालिटी क्वांटिटी और वाजवी दाम यही है एस एम बी मार्ट तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का तालुक्यातील डोंगर येथील ग्राम एकूण तेरा सदस्यांपैकी बारा सदस्यांनी वेळेत ग्राम कर अदा न केल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे अपात्र सदस्य सध्या पदावर नसून त्यांचा कार्यकाळ संपला आहे व सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त आहे असे असले तरी या अपात्र सदस्यांना पुढील सहा वर्ष निवडणूक लढता येणार नाहीये तेव्हा अल्पशा रकमेमुळे अशा पद्धतीने झालेल्या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे डोंगरगठोरा तालुका यावल या, या ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षाचे दप्तर यावलचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी तपासले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की ग्रामपंचायतच्या तेरापैकी बारा सदस्यांनी वेळीच ग्रामपंचायतचा त्यांच्याकडे असलेला कर हा अदा केलेला नाही तेव्हा याबाबत त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्याकडे अहवाल पाठवला तेव्हा त्या अहवालानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्याकडे या सदस्यांवर कारवाई होण्याकरिताचा प्रस्ताव दाखल केला या प्रकरणाची तीन नोव्हेंबर रोजी सखोल सुनावणी करण्यात आली व गुरुवारी या प्रकरणाचा निकाल देत कराची पावती मिळूनही मुदतीत कर न भरल्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे चे कलम चौदा ह प्रमाणे दहा डिसेंबरपासून पुढील सहा वर्षाकरिता या बारा सदस्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आले आहे व आहे त्या पदावर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर पाच टक्के दंड व पाच टक्के नोटीस फी आणि पाच टक्के व्याज असा देखील आकारून त्यांच्याकडून वसूल करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्याने दिला आहे एकूणच या ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबरमध्ये संपली होती व सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त आहेत असे असले तरी या कारवाईमुळे या अपात्र झालेल्या बारा सदस्यांना पुढील सहा वर्ष अर्थात दोन पंचवार्षिकमध्ये निवडणूक देखील लढता येणार नाहीये म्हणून या निकालामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे यावल तालुक्यातील व डी मान्यता प्राप्त श्री गणेश आय टी आय यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश आय टी आय यावल तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पत्ता सात नवीन कन्या शाळेजवळ श्री गणेश आय टी आय यावल संपर्क त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तालुक्यातील बोरावल येथे एका बत्तीस वर्षीय इस्माने शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली महत्त व्यक्तीचं नाव संजय अशोक सपकाळे असे आहे त्याने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाहीये बोरावल शेत शिवारात निलेश निवृत्ती शंकोपाळ यांच्या शेतात गुरुवारी शेतमजूर कामाला गेले होते तेव्हा सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन अवस्थेत संजय अशोक सपकाळे वय बत्तीस राहणार बोरावल हा आढळून आला याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शविच्छेदनाकरिता आणण्यात आला या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला यांनी शविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला या प्रकरणी यावल पोलिसात भास्कर रमेश कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संजय सपकाळे यांनी आत्महत्या का केली हे समजू शकले नाही पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात गुरुवारी विद्यार्थ्यांना सहाशे नग एन नाईन्टी फाईव्ह मास्क व विद्यालयाकरिता पंचवीस लिटर सॅनिटायझर फवारणीसाठी पाच लिटर हायड्रोक्लोरीन आणि विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी थर्मामीटर भेट देण्यात आली नुकतेच शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जळगाव येथील भरारी फाउंडेशनकडून विद्यालयात सदर साहित्य भेट देण्यात आले आहे यंदाचे शैक्षणिक वर्ष कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उशिरा सुरू झाले यात देखील केवळ इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीनच विषय शिकवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एन नाईन्टी फाईव्ह मास्क विद्यालयाकरिता सॅनिटायझर व इतर साहित्य यांची आवश्यकता भासणार असून ही आवश्यकता आणि गरज भागवण्यासाठी जळगाव येथील भरारी फाउंडेशनकडून पुढाकार घेण्यात आला व गुरुवारी किनगाव तालुका यावल येथील नेहरू विद्यालयात फाउंडेशनकडून एक छोटेखानी कार्यक्रम घेत विद्यालयातील तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना एन नाईंटी फाईव्ह मास्कचे वितरण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांकरिता विद्यालयात पंचवीस लिटर सॅनिटायझर आणि विद्यालयात फवारणीसाठी पाच लिटर हायड्रोक्लोरीन देखील भेट देण्यात आले त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करण्याकरिता थर्मामीटर देखील भेट देण्यात आले या कार्यक्रमात भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी सचिन महाजन संजय पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत सुरेश गोसावी एस बी पाटील सर सी के पाटील सर के आर पाटील सर एम डी शोकोकार सर आर डी गवळी सर एस के मेडे सर ए एन पाटील सर आर आर कंखरे सर एम एन मोरे सर सह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाकरिता जळगाव येथील के के कॅनचे संचालक रजनीकांत कोठारी कृषी उपसंचालक अनिल भोकरे सपना झुंझुनवाला यांचे सहकार्य लाभले होते तालुक्यात सध्या मतदार नोंदणी मोहीम सुरू असून या मोहिमेत नोंदण्यात आलेल्या नवमतदारांची नावे मतदार यादीत ऑनलाईन टाकण्याचे काम देखील यावल तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत सुरू आहे तर शनिवार आणि रविवार रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण होत असेल त्यांनी मतदान यादीमध्ये नाव नोंदवण्याकरिता अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तालुक्यात नवमतदार नोंदणी मोहीम सुरू झाली आहे यात अकरा व बारा डिसेंबर रोजी सकाळपासून यावल तालुक्यातील पश्चिम भागात चोपळा मतदारसंघात असलेल्या सदुसष्ट मतदान केंद्रावर तसेच रावेर मतदारसंघात असलेल्या एकशे एकोणचाळीस मतदान केंद्रावर अशा एकूण तालुक्यात असलेल्या दोनशे सहा मतदान केंद्रावर सकाळपासून बी एल ओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नऊ मतदारांचे अर्ज स्वीकारणार आहेत तेव्हा या दोन दिवसीय विशेष मोहीममध्ये ज्या तरुणांचे वय एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अठरा वर्ष पूर्ण होत असेल त्यांनी मतदान केंद्रावर अर्ज करावे असे आवाहन तहसीलदार महेश पवार निवडणूक नायब तहसीलदार राहुल सोनोने यांनी केले आहे तर आजवर प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्याचं काम निवडणूक शाखेत नायब तहसीलदार राहुल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पराग सरोदे स्नेहल फिरके आदी करीत आहे यावल येथील श्री स्वामीनारायण मंदिरात रविवारपासून संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज सकाळी आठ ते नऊ सामूहिक हरिपाठ वाचन शनिवारी समाधी अभंग वाचन होऊन भजने होतील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या प्रवचनाचा कार्यक्रम मात्र रद्द करण्यात आला आहे गर्दी होणार नाही यासाठीची दक्षता घेतली जात आहे अनेक वर्षाची प्रवचनाची या ठिकाणी परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली आहे दरम्यान शनिवारी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं आयोजन पुष्पा सराफ श्रीकांत सराफ श्रद्धा सराफ आदींनी केले आहे शहरातील रहिवाशी भूषण नागरे यांची नुकतेच महाराष्ट्र राज्य पोलीस बॉईस जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सदरील निवड जिल्हाध्यक्ष नितीन ब्राह्मणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली असून याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस योगेश कुमार अडकमोल मंगलसिंग राजपूत डॉक्टर अतुल पाटील राहुल भालेराव गणेश पवार जितेंद्र कोळी दिनेश परदेशी मुन्ना ठाकूर नदीम शेख निखिल सोनवणे संजय तायडे सिद्धार्थ झालटे शेख सलीमुद्दीन वसीम तळवी सह आदींची उपस्थिती होती तेव्हा भूषण नागरे यांची पोलीस बॉयज संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे यावल शहरात सध्या एक डिसेंबरपासून कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भातील सर्वेक्षण सुरू आहे या मोहिमेत नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांच्याकडून क्षयरोग आणि कुष्ठरोग संदर्भातील लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती घेणे सुरू आहे या कामाकरिता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला रुग्णालयाचे रविकांत गोरे नरेंद्र तायडे जयेश बैरागी आदी यावल शहरामध्ये परिश्रम घेत आहे यावल शहरात आहिरानी गीत तुच्च मनी सोनी आणि तुच्च मनी राणी या गीताची शूटिंग संपन्न झाली शहरातील महर्षी व्यास मंदिराजवळ असलेल्या महर्षी व्यास गार्डनमध्ये ही शूटिंग पार पडली यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील भरत बाऊसकर यांनी या ऐराणी गीताची निर्मिती केली असून त्यात अभिनेता म्हणून देखील ते स्वतः काम बघत आहेत या ऐराणी गीताच्या अल्बमसाठी निर्माता मयूर सोबत अभिनेत्री अश्विनी जवरे दिग्दर्शक लेखक राहुल सोनावणे गायक मुकेश मेघे कोरिओग्राफर रेंचो भिरूड हे आहेत तर संगीतकार जयेश सपकाळे हे काम बघत आहे सध्या स्टुडिओमध्ये रत्नाकर कोळी जळगाव आणि कॅमेरामॅन म्हणून राम पाटील बोदवळ हे काम पाहत आहे अभिनेता भरत बाऊसकर यांच्या या अहिराणी गीताला सर्वत्र पसंती मिळत आहे लवकरच हा नवीन अल्बम तुच्च मनी सोनी आणि तुच्छमनी राणी हा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या आधी त्यांचा अल्बम गोरा गालवाली भुरा बालवाली हा सुपर डुपर हिट ठरला होता नी तोनी आणि तुत मनी रानी तुत मनी तोनी आणि तुत मनी रानी बक जे <च्च्चाँगा> तेवया गळामळूसा जिथे थांबतो नवीन गळामळूसा उद्या पुन्हा आपली भेट घेईल धन्यवाद